हम बने तुम बने। मकरंद, तुला ते गाडीच्या इन्शुरन्सचे पैसे भरायला सांगितले होते. तो सुभानराव आजही विचारत होता मला. भरलेस का तू? ऑनलाईन भरणार होतास. कधीच भरले, त्यात काय. इन्शुरन्स आज जर हर्षदाने विचारलं नसतं ना, उद्या परत बोलणी खावी लागली असती. काम फत्ते. दादा, बहिणी, नाश्ता रेडी आहे. चला रेडी आहे. हो चला चला, रेडी 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 रेडी. अगं काय ग, कसला विचार करते? अगं काही नाही, मगाशी मी मकरंदला विचारलं की तू गाडीच्या इन्शुरन्सचा हप्ता भरलास का, तर केवढ्या कॉन्फिडन्स मला म्हणाल की हो भरला. पण आता इथे गॅलरीत येऊन मोबाईलवर ऑनलाईन भरला तर माहिती. दादा पण ना विसराळूच आहेत. अगं हो विसरतो तो ते ठीक आहे, पण मग विसरला तर सांगायचं की हो विसरलो मी. एवढं काय बायकोला घाबरायचं लगेच? मल्हार पण मला घाबरतोच की. अगं हो पण किती. आणि मुळात नवऱ्याने आपल्याला घाबरायचंच कशाला? नवरा आणि बायकोच्या नात्यात ना भीती नाही ग, मैत्री असायला हवी ना. हो पण आपला टेररच असा आहे की घाबरतो तो. नाही नाही नाही, मग तो जो टेरर आहे ना तो कमी करायला हवा. आपण ना आपल्या नवऱ्यांची मैत्री वाढवायला हवी ग. बरोबर आहे तुझं. आजपासून आपण आपल्या नवऱ्यांशी जास्त मैत्रीपूर्ण नात्यात वागूया. सॉरी. असू दे. एवढ्यावर ना काय मी लगेच तुला फासावर नाही लटकावणार आहे. आणि ते इट्स ओके. तू म्हणतेस आर यू ओके? हो मग त्यात काय एवढं. अरे एवढं घाबरायचं काय? आणि बायकोला दे ना, मी वाळत घालते. तू वाळत घालणार आहेस? हो हो मग काय झालं. आणि मग रे प्लीज तू एवढ्या तेवढ्या गोष्टींवर ना मला उगाच तसं सारखं सॉरी वगैरे नको म्हणत जाऊ प्लीज. चल वाळत घालते. ज्या गोष्टींवरनं तास तासभर तासायची त्याच गोष्टीचा तसुभरही राग नाही. झालंय काय? चहा का? मी आणून देते पटकन. म्हणजे खर तर मिळाला तर चालेल. अरे मिळाला तर चालेल म्हणजे काय? मागायचा असा बिंधास. हो पण म्हणजे जास्त चहा घेतलेला तुलाच आवडत नाही ना. मला ऍसिडिटी होते, मग मला ऍसिडिटी झाली की तुझं पित्त खवळत. त्यांनी मकरंद हे बघ, अरे मी म्हणते म्हणून असं लगेच तुझ्या मनातल्या इच्छा नको रे तू बाजूला सारत जाऊ. अरे ऍसिडिटी झाली तर काय, मी देईन ना औषध लगेच तुला. आणि प्लीज खरंच तुला जे काय हवं असेल ना ते मला सांग. उगाच नको असं मन मारायचं. ते काम करतोस का तू? वाचनाला बसतोस का मस्तपैकी? मी गरमागरम चहा करून आणते. बस आले मी लगेच. बापरे आज अगदी इतकं एवढं प्रेम, हे क्या हुआ है? कब हुआ है? ये क्यों हुआ? क्या?
काही नाही काही नाही मल्हार. हो अरे किती वेळ त्या फाईल मध्ये डोकं खुपसून बसलायस. लॅपटॉप वर काम करत बसतोस. मान दुखेल ना तुझी तुलिका. आता मला सवय झाली आहे. हा सवय झाली म्हणून दुर्लक्ष नाही हा करायचं तब्येतीकडे. मी अजिबात नाही खपवून घेणार. आणि तुझ्या मदतीसाठी एवढी तीन तीन मुलं ठेवलीस ना कामावर, मग तू कशाला सगळीकडे धावपळ करतोस? अगं अगं ते पार्ट टाइम आहेत ना मुलं, त्यामुळे ती कधी कधी अवेलेबल असतात कधी नसतात. मला सांगितलं मी ना जाईन डिलिव्हरी करायला, तू नाही हा धावपळ करायची. अरे दगदग करून किती वाळलायस बघ. पूर्वी कसं घोबरे घोबरे घालत, आता चिमटीत पण येत नाही. येतात ना हे बघ मल्हार. सॉरी 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 तू बघा. आय एम सॉरी. अरे सॉरी मी सॉरी. अरे काय तू पण. मी चिडले नाही आहे तुझ्यावर. आणि हे बघ चिडले ना तरी दुर्लक्ष करायचं. तुझ्याकडे दुर्लक्ष करायचं? माझ्याकडे नाही, माझ्या चिडण्याकडे दुर्लक्ष करायचं. काय तू पण. आणि सारखं सारखं सॉरी सॉरी नाही म्हणायचं मल्हार. बरं दिसतं का ते आपल्या दोघांमध्ये किती छान टोनिंग आहे, किती छान बॉन्डिंग आहे. सॉरी नाही म्हणायचं, दुर्लक्ष करायचं. अरे मला हर्षदा असंच म्हणाली, उगा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सॉरी म्हणत जाऊ नको म्हणे. अरे छोट्या मोठ्या काय, कुठल्याच गोष्टींसाठी सॉरी म्हणू नकोस असं म्हणाली. पण मला एक कळत नाहीये, आपल्या बायका आपल्यावर अचानक एवढा जीव कसा का लावायला लागल्या? हेच तर कळत नाही. पण खरं सांगू मला, बायका ना नवऱ्यांशी फक्त दोनदाच एवढ्या प्रेमाने वागतात. एकदा लग्नाच्या पहिल्या रात्री, आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्यांना काही महाग खरेदी करायची असेल ना तेव्हा. हो काय? म्हणजे तुला असं म्हणायचं की त्या दोघींना महागड असं काहीतरी खरेदी करायचं? मे बी. मला सांग, इतक्यात येत्या काही दिवसात ठाण्यात काही डायमंडचा सेल वगैरे लागला? ते तर काय माहित नाही मला. नाही पण ठीक आहे, मला काय म्हणायचंय, समजा त्यांना असं काही महागड खरेदी करायचं आहे तर त्या थेट सांगतील ना आपल्याला तसं. स्वभाव, तुला बायकांचा स्वभाव माहिती नाही. त्यांना पहिले नवऱ्याचा मूड बघतात आणि मग त्यांना काय हवंय ते त्याला सांगतात. जनरली बायका नवरा नाही म्हणेल अशी रिस्क घेत नाहीत. अच्छा, म्हणजे त्या आपल्याशी प्रेमाने वागून आपण होकार देण्याच्या मनस्थितीत आहोत का हे बघताय? करेक्ट. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या बायकांशी जरा प्रेमाने वागायला हवं. म्हणजे काय, त्यांच्या मनात काय ना ते आपल्याला चटकन सांगतील आणि आपल्याला लगेच कळेल. पण समजा आपण तसे नाही वागलो तर काय, त्यात अजून थोडा वेळ वाट पाहतील आणि आपला मूड चांगला होत नाही म्हटल्यानंतर त्यांची इच्छा मनातल्या मनातच ठेवतात, विच इज बॅड ना. कसं, नवऱ्यानी बायकोला छान प्रेमाने बोलून तिच्याशी प्रेमाने वागून तिच्या मनात काय आहे हे ओळखून घ्यायला हवं की नाही, तरच ती सांगेल की नाही मनात काय. म्हणजे थोडक्यात काय, आपण त्यांच्या म्हणजे प्रेमाने ज्या वागताय त्यांनी गडबडून न जाता आपण सुद्धा त्यांच्याशी प्रेमाने वागलं, रादर थोडं जास्तच प्रेमाने वागलं पाहिजे. एक्झॅक्टली. ओके ओके. हर्षदा, अगं काय आहे, अजून एक कामच करतेस का? अगं घरून काम करताना मध्ये मध्ये छान ब्रेक घ्यावा. हो हो घेतेच आहे, थोड्या थोड्या वेळात घेते. हे बघ, थोडा वेळ म्हणता म्हणता ना अख्खा दिवस तू असंच काम करत राहशील. तू बंद कर बरं लॅपटॉप. अरे झालं रे. कर बंद, मी म्हणतोय ना, ऐक जरा माझं. ऐक ऐक, बंद कर बंद कर बंद कर. काम दे ना. आता अजिबात चिडायचं नाही. ऐक माझं, माझी गोष्ट ऐक. ऐक, चिडायचं नाही अजिबात. तू मला म्हणाली होतीस तुम्ही कि तुझ्या मनात जे काही असेल ते मला सांगत जा म्हणून बिनधास्त. आता माझ्या मनात आहे की माझ्या हर्षूने छान आराम करावा. हर्षू? म्हणजे तू पण मला म्हणू शकतेस मकू. मकू कुणीच नाही इथे ऐकायला. क्यू
तुम्ही पसंद नाही आया मक्कू एकदाच म्हण ना मला मक्कू महू मी तुला महू म्हणायचं हा हा मी नाही का तुला लाडानी म्हणतो तू म्हणतो हा मग पण तुम्ही अग जस तुलिका चुलू तस मल्हार तुलिका तू सतत काम करत असते किती दमतीस तू चेहरा बघ कसा झालाय काय आलं माझ्या चेहरा दमल्यासारखा दिसतो जरा स्वतःकडे लक्ष देत जा दुपारच्या वेळी ना तास दोन तास छान झोपत जा दोन दिवसात ना एकदा एखाद्या मोठ्या स्पा मध्ये जाऊन स्टीम घेत जा चेहऱ्याला मसाज करून घेत जा माझी तुलिका अशी सतत प्रफुल्लित दिसली पाहिजे मल्हार काय होतंय तुला नाही नाही मी बरा आहे मला काहीच झालेलं नाही आणि तू सुद्धा सतत अशी आनंदी आणि फ्रेश दिसली पाहिजेस कळलं ना आणि घरातल्या कामाचं लोड अजिबात घ्यायचं नाही अजिबात घ्यायचं नाही लोड हवं असेल ना तर तुझी एक दोन काम तुझा हा महू करून टाक का पण का म्हणजे या महूचा त्याच्या तुलूवर जीव आहे म्हणून दादा पण दादा पण म्हणजे मल्हार पण अगदी प्रेमाने लाडी गोडीत बोलायला लागला माझ्याशी एरवी कधी प्रेमाने आयब्रोज करायला पार्लर मध्ये जाऊन ये असंही नाही बोलला आज म्हणतो कसा स्पा घेऊन ये चांगल्या महागड्या स्पा मध्ये जाऊन काय सांगतेस काय अगं हे आपले नवरे आपल्यावर जरा अतिच प्रेम करायला लागलेत असं नाही वाटत का तुला बहिणी नवरे बायकांशी दोनच वेळा असते प्रेमाने आणि लाडीगोडीने बोलतात एकतर लग्नाच्या पहिल्या रात्री किंवा बाहेर काहीतरी जाम माती खाल्ली असेल तर पण हे असं सारखं माती खाल्ली म्हणायला असं ऑड वाटतं ग खूप पण माती खाताना वाटलं नाही आपल्याला बोलायला कशाला वाटायला पाहिजे ऑड पण तसं अजून कन्फर्म कुठे माहिती आपल्याला की त्यांनी काय केलंय ते तर जे काही केलं असेल ते आपल्याला कळायला हवं असेल आणि ते जे काही असेल ते परत व्हायला नको असेल तर इतक्या प्रेमात लाडीगोडीत मैत्रीत वागून नाही चालणार वहिनी नगर आणखीनच चूट मिळेल धाकच राहणार नाही भेंडी उगाच मैत्री करायला घेतली आपण त्यांच्याशी नाही तर काय चांगलं टिपिकल बायकोसारखा आधे मध्ये आवाज चढवून ना प्रश्न विचारले पाहिजे जाब विचारला पाहिजे नाही तर खरं काय ते आपल्याला सांगणारच नाही म्हणजे आपण ना आधी जसं वागत होतो ना तसंच वागलं पाहिजे त्यांच्याशी मकरंद मकरंद हे हर्षू बरं झालं तू आलीस आत्ताच माझी एक कविता लिहून संपली आहे तुला ऐकवायचीच होती आई हे बघ ऐक तुझ्या माझ्या नात्याचं गुपित ठेवूया बांधून सुगंधी कुपित ते नंतर ठेवूया आपण सगळं पण मला सांग मी तुला प्रीमियम भरायला सांगितलं होतं भरलास तू प्रीमियम नाही ग ठीक आहे भरू उद्या वगैरे हेच हेच हे जे आहे ना सारखं विसरलो उद्या भरतो उद्या भरतो यामध्ये ना आपल्याला लेट पेमेंटची फी लागते डोंट वरी हर्षू प्लीज मकरंद हे एक तर हे हर्षू हर्षू जे आहे ना हे बंद कर मला म्हणायचं तू प्रीमियम भरू नकोस मग तू आहेस आणि मी आहे कळला काय होतंय काय तुला म्हणजे कधीतरी प्रेमाने वागते कधी ओरडते काहीतरी एक ठरव ना म्हणजे एक काम शंभर वेळा सांगून सुद्धा तू जर विसरत असशील तर मी ओरडायचं पण नाही बर असंही नाही की तू विसरलायस म्हणून मला तू सॉरी म्हणतोयस ते राहिलं बाजूलाच तू आपलं हो मी विसरलो हे म्हणून नका पण तूच म्हणाली ना एवढ्या तेवढ्या गोष्टींना सॉरी नको म्हणत जाऊ म्हणून अरे छोट्या छोट्या गोष्टींना म्हणजे सगळ्याच गोष्टींना म्हणू नको असं नाही म्हणाले मी असं काय करतेस हर्षू तू परत हर्षू तू एकतर मला हे लाडानी असं सारखं हर्षू हर्षू म्हणणं ना ते बंद कर
मग तू सुद्धा माझ्याशी अतिप्रेमाने वागली, त्याचं काय? मी कुठे वागले अतिप्रेमाने? अगं मी फक्त मैत्रीत वागले तुझ्याशी. मग किमान तसं वाग. हे काय तुझं मध्येच अतिरागानी मध्ये अतिच प्रेमानी काय हे? हो, कारण तुला जरा सूट दिली ना तर तू जास्तच प्रेमाने वागतोस माझ्याशी. अग पण तसंच असणं अपेक्षित आहे ना. अपेक्षित फक्त कुहू कुहू महू महू करणं नसतं, अपेक्षित नवऱ्यानी बायकोसाठी कामातून वेळ काढणं सुद्धा असतं. अग पण मी काढतो ना वेळ. सारखं आपलं फाईलीत डोकं खुपसून बसलेला असतोस. अग मी जस्ट घेतली होती फाईल. तू म्हणत असशील तर नाही घेत मी तुलू. ए तुलू तुलू करायचं नाही सारखं, लाडात यायचं नाही. खबरदार मला गुंडाळलं असतं. गुंडाळलं? अग काय बोलतीस, काय प्रॉब्लेम काय आहे? काल तुझं प्रेम उतू जात होत आणि आज रागाचा पारा वर चढतोय. नाही ते कधीही लाडात यायला लागलास तर रागाचा पारा वर चढणारच ना. कमाल आहे. आधी मी लाडात यायचो नाही तर माझी तपस्या भंग करायला घेतली होतीस, आणि आता प्रेमाने बोलतोय तर मला शाप देशील एवढी चिडतीयस. मग बरोबरच आहे. अरे पण याला काय अर्थ आहे का काही? म्हणजे प्रेमाने बोललो तरी प्रॉब्लेम, नाही बोललो तरी प्रॉब्लेम. अरे पण तू वाघ प्रेमाने पण इतकं की संशय यावा? संशय घेण्याची फेज राहिली आहे का आता तुलिका? बघ नवऱ्यानी बाहेर माती पिती खायची काही फेज नसते, आणि असली ना तरी अतिप्रेमाने वागल्यावर ती आयुष्यात परत आल्यासारखं वाटतं. मी अतिप्रेमाने वागतोय कारण तू अतिप्रेमाने वागतेस माझ्याशी. एक्झॅक्टली, सुरुवात तुम्ही केली. आम्ही? मी कशी वागते हे तू दादांना सांगतोस? हा मग वहिनीला सुद्धा तू सांगितलं असेलच ना मी कसा वागतो ते. ते चालत, इट्स अ गर्ल्स टॉक. एक्झॅक्टली, गर्ल्स टॉक. मग ठीक आहे, नवऱ्यांचा सुद्धा असतो बॉईज टॉक. आणि मुळात मुद्दा तो नाहीच आहे, मुद्दा हा आहे की सुरुवात तुम्ही केलेली आहे. तुम्ही अचानक अति प्रेमाने वागायला लागलात ना म्हणून सगळा गोंधळ झालेला आहे. नाही ते काय, अरे जे मागायचं होतं ते सरळ मागायचं ना. जे मागायचं होतं म्हणजे तुमच्याकडनं काही हवं होतं म्हणून नव्हतं तुमच्याशी प्रेमाने वागत आम्ही. हा दुसरं काय असू शकतं? आम्हाला आमच्या नवऱ्यांची मैत्री वाढवायची होती. मैत्री? अगं अजून किती मैत्री वाढवायला हवी हर्षदा? इतकं की तू मला घाबरता कामा नये. एक्झॅक्टली, किती घाबरता तुम्ही? बायको म्हणजे काय राक्षस असते का तिला घाबरायला? नाही राक्षस नसते, पण चिडल्यानंतर देवी बनून आम्हाला राक्षस करून पायाखाली चिरडण्याची शक्यता असते. प्लीज अजिबात गंमत नको. आम्हाला खरंच असं वाटतं की तुम्ही आम्हाला अजिबात घाबरता कामा नये. हर्षदा, जगातला प्रत्येक नवरा त्याच्या बायकोला घाबरतो. एवढंच कशाला, अनेक बायका सुद्धा त्यांच्या नवऱ्यांना घाबरतात. फक्त ते घाबरणं घाबरणं नसतं. घाबरणं घाबरणं नसतं म्हणजे? अगं म्हणजे नवऱ्यांनी बायकोला घाबरणं किंवा बायकोनी नवऱ्याला घाबरणं हे म्हणजे एकमेकांना वाईट वाटू नये, त्रास होऊ नये म्हणून घाबरणं असतं. काय आहे, एकमेकांच्या आवडीनिवडी जपायला एवढं घाबरणं चालतं. रेवाना दादा टॉवेल इथे तिथे टाकतो या छोट्याच्या कारणावरनं ह्या दोघांचा डिवोर्स झाला असता. हो, आणि हा मल्हार सतत क्लायंटशी बोलत असतो फोनवर म्हणून तू दुसरा नवरा शोधला असता. दादा काय बोलताय तुम्ही, मल्हार देतो मला वेळ. हो पण अजिबात वेळ दिला नाही तर तू चिडशील या भीतीनी. थोडक्यात काय, नवरा बायकोंमध्ये थोडस घाबरणं हवं. एक्झॅक्टली, अरे किती सोपा कॉन्सेप्ट होता, उगाच घोळ घातलात तुम्ही. आम्ही? आम्ही घोळ घातला? ऑफकोर्स ऑफकोर्स, म्हणजे मैत्री वाढवायला म्हणून प्रेमाचं प्रमाण तुम्हीच वाढवलं ना. हो पण प्रेमाचं प्रमाण वाढवलं म्हणून आम्हाला काहीतरी हवंय असा गैरसमज तुम्हीच करून घेतलात ना. अरे पण तुम्हाला काय हवंय हे जाणून घेण्याकरता आम्ही जेव्हा प्रेमाचं प्रमाण वाढवलं तेव्हा आम्हीच माती खाल्ली हा गैरसमज तुम्हीच करून घेतलात की नाही? हो पण मग पण मग तुम्ही हे बघा, तुम्ही मला नाही सुचत आहे मला. अचीवमेंट, आपण या दोन बायकांना निरुत्तर केलंय. येस, लगेच टाळ्या गर्दीची काही गरज नाही. कळलं? घोळ आपण चौघांनी मिळून घातला. आणि काय नेमका घोळ झाला तेही कळलंय आता. जे चाललंय ते उत्तम आहे. काय इतक्या वर्षातल्या आपल्या संसाराच्या नात्यातल्या मैत्रीचं आणि घाबरण्याचं प्रमाण आपल्याला करेक्ट कळलेलं आहे. आता उगाच ते बदलायला नको, नाही तर हे असा घोळ. एकूण काय,
मिठाचं आणि साखरेचं प्रमाण परफेक्ट आहे. आता ही रेसिपी बदलाल. नवऱ्यानी बायकोला घाबरायला नको. हो पण बायकांनी अचानक असं नवऱ्यांची अति प्रेमाने वागायला नको. काय नवऱ्या लोकांचा पण गोंधळ उडतो ना. मकरंद, ए मल्हार, मकरंद. अप्पा अप्पा काय झालं, एवढे पॅनिक का झालाय? पॅनिक म्हणजे पॅनिक होण्यासारखं घडलंय ना. अचानक मुळे सुधाचं वागणं बदललंय. वागणं बदललं म्हणजे? म्हणजे ती मनाशी जास्त प्रेमाने वागायला लागली. अरे हसायला काय झालं? अप्पा अप्पा टेन्शन घेऊ नका, थोडं साखरेचं आणि मिठाचं प्रमाण ठरलंय. होईल नीट. मला माहिती आहे प्रमाण काय. यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सोनी मराठी यूट्यूब चॅनल.